माझं नाव सार्जंट अश्विनी खराडे. मी पहिलं तुम्हाला हे सांगते की मी NCC का जॉईन केली. ॲक्च्युली मी 10वीत होती ना, तेव्हा मला म्हणजे ॲडमिशन घ्यायला मी MDSHA कॉलेजमध्ये गेलेली. तर तेव्हा तिथे मला ना हे लोक म्हणजे ह्या लोकांचा टी ब्रेक झालेला NCCचा, तेव्हा मी विचारपूस केली आणि तेव्हा त्यांचा परेड चालू होता. तेव्हा मला ना त्यांचा युनिफॉर्म बघून ॲट्रॅक्टिव्ह वाटलं. मग मी त्या लोकांना जरा विचारलं की काय असतं NCC, त्याच्यात काय असतं काय नाही. मग मला त्यांचं बोलणं ऐकून मला त्यातनं ना खूप ॲट्रॅक्शन वाटलं. मग मी दुसऱ्या दिवशी जॉईन पण केलं NCC. मग फर्स्ट इयरमध्ये जेव्हा मी गेली तेव्हा मला म्हणजे असं थोडं कळायला लागलं की काय असतं काय नाही. आम्हाला कुठे फायरिंगला घेऊन जायचे, त्यात नॅशनल कॅम्प असतात एक एक महिन्याचे, त्यात पण खूप मजा येते. सर लोक पण खूप हेल्प करतात, म्हणजे आपल्याला जे जे पाहिजे ना ते सर लोक सगळं देतात. फक्त एवढं बोलतात की फक्त तुम्ही डिसिप्लिनमध्ये राहा. NCCमध्ये फक्त एकच चालतं, तो पण डिसिप्लिन. डिसिप्लिनमध्ये राहिलात ना आपण, तर आपल्याला जगातली कुठलीच गोष्ट अशी अडवू नाही शकत जी सर लोक देऊ नाही शकत आपल्याला. आणि आम्हाला फायरिंग पण करायला भेटली. असं आम्हाला ना वाटलं पण नव्हतं की आमच्या हातात रायफल येईल, पण NCCमुळे आम्हाला ते पण करायला भेटलं. आणि जे आम्हाला म्हणजे असं स्वप्नात पण वाटलं नव्हतं ना जे आम्हाला बघायला भेटेल, ते आम्हाला रिअलमध्ये बघायला पण भेटलं. NCCने आम्हाला खूप काय दिलं. आणि तुम्ही पण NCC जॉईन कराल ना, तुम्हाला पण खूप काय भेटेल. ह्याच्यात आहे ना खूप काय शिकण्यासारखं आहे. जर आपण शांतपणे शिकलं ना तर आपल्याला सगळं समजेल. जय हिंद.